भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सेलू तालुक्यातील वालूर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सेलू तालुक्यातील वालूर येथे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा श्रीमती शांताबाई नखाते आश्रमशाळा केंद्रीय कन्या शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांनी हरमन तिरंगा हर घर तिरंगा घोषणा देत गावातील प्रमुख रस्त्याने फेरी मारत स्वातंत्र्य दिन साजरा केला. वालूर ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच आणि सदस्यांनी पुढाकार घेऊन मोटारसायकल रॅली काढून गावात तिरंगा ध्वजाचे वाटप करून हर घर तिरंगा ध्वज लावण्याचे आवाहन केले. यावेळी तिरंगा रॅलीत वालूर गावचे सरपंच संजय साडेगावकर, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत चौधरी, सय्यद जलालभाई, वाहेद पठाण, लिंबाजी कलाल, सतीश कलाल, विलास सोनवणे, बाजीराव बोडखे, दगडोबा जोगदंड, मसूद अन्सारी, अजहर पठाण, गिरीश जोशी, बंडू आरे, भगवान खपले, उस्मान पठाण, दादामिया कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य धारूजी धाबे आदींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अजहर वालूरकर, AIN न्यूज, सेलू. वालूर या गावामध्ये अमृत महोत्सव दिनानिमित्त आज भव्य या ठिकाणी तिरंगा रॅली आपण गावकऱ्यांनी या ठिकाणी काढलेली. या रॅलीमध्ये सर्व गावकरी, ग्रामपंचायतीचे सदस्य, चेअरमन आणि खेड्यातील आलेली सर्व मंडळी या ठिकाणी रॅलीला हजर आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.